ओके गुड गुड व्हेरी गुड मित्रांनो, अतिशय शॉर्ट पीरियड मध्ये तुम्हाला आजची मीटिंग दिली आहे आणि त्यातही विशेष म्हणजे आजची वेबिनार मध्ये घेतलंय आपण. काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मीटिंग घेता येत नव्हती. मीटिंग मध्ये आपल्याला लगेच क्लिक केलं की आपण त्याला जॉईन होऊ शकतो आणि वेबिनारला प्रॉब्लेम असा आहे की त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि म्हणून आपण पॉसिबली प्रत्येक वेळेस हाच प्रयत्न असतो आपला की शक्यतोवर मीटिंग घ्यायची, म्हणजे मीटिंगला लगेच जॉईन करता येतं, रजिस्ट्रेशन करायची गरज नसते आणि मग जे इच्छुक असतात ते पुढे आपल्याला गुगल फॉर्मला वगैरे रजिस्टर करतातच. परंतु हरकत नाही, आता आपण वेबिनार घेतलाय, टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला मीटिंग घेता येत नव्हती. हाही आपली शॉर्ट मीटिंग आहे, 30 मिनिटाची मीटिंग आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे वही आणि पेन आहे? ज्यांनी ज्यांनी वही आणि पेन सोबत घेतलेली आहे त्यांनी मी टाईप करा, ज्यांनी घेतलेली नसेल त्यांनी पॉसिबल असेल तर लगेच पुढच्या 1 मिनिटामध्ये घ्या. आपल्या ज्या मित्रांनी वही आणि पेन सोबत घेतलेली आहे त्यांनी कृपया मी टाईप करा, यस टाईप करा, जे काय यस. आणि ज्यांनी घेतलेली नसेल त्यांनी लगेच घ्या, वेळ आपल्याकडे पुष्कळ कमी आहे त्याच्यामुळे खूप जास्त गोष्टी आपल्याला घेता येणार नाहीये. एमपीएससी मध्ये खूप महत्वाचे बदल झाले आहेत, होत आहेत, अजूनही होत आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये आता सिलेबस अपलोड होणार आहे आणि हा सिलेबस अपलोड झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी, आपण म्हणतो ना पोळा फुटल्यासारखी परिस्थिती होणार आहे. आता पोळा पुढच्या काही दिवसांमध्ये आहे. किती लोक ग्रामीण भागातले आहेत माझ्यासारखे, माझ्या भाषेमध्ये तुम्हाला बरेचदा ग्रामीण भाषेतले शब्द दिसतील कारण मी मुळात खेड्यातून आलेला माणूस आहे. आपल्यापैकी किती लोक खेड्यातून आलेले आहात? यस, तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाईप करू शकता. व्हेरी गुड मॉर्निंग विवेक. यस, ओके गुड. धानोरी भक्ती, ओके. बाबूगाव, कासगाव, ओके. निंबा, गुड, व्हेरी गुड. तर मित्रांनो, अगदी शॉर्ट मध्ये जरा आपण पाहूया. पुन्हा आपण नंतर मीटिंग घेणारच आहे परंतु आता माझा सकाळी ऑफिसला जाण्याचा वेळ असतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त अर्ध्या तासाची मीटिंग ठेवायला लागली पण महत्वाची होती. सकाळची बातमी मी जी पाठवली आहे ती तुमच्यापैकी सगळ्यांनी वाचली असेल, माझ्या स्टेटसलाच ती बातमी आहे. काही लोकांनी मे बी वाचली नसेल तर ग्रुपवर वाचली असेल, ग्रुपवर पण मी ती बातमी टाकली होती. आणि काल पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये एमपीएससीचा जो पॅटर्न बदलवला त्या बदललेल्या पॅटर्नसाठी जी समिती स्थापन झाली होती माननीय चंद्रकांत दळवी साहेबांची, तर त्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आधारित आज सगळ्या पेपरला बातम्या आहेत. आणि ही सकाळी सकाळी जेव्हा मी बातमी बघितली 6-6:30 वाजताच तेव्हाच मी ठरवलं की आपले जे विद्यार्थी अतिशय अपडेट राहतात, सिन्सिअरली अभ्यास करतात, ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीचे खूप चांगले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या आज आपण ही अपडेट दिली पाहिजे. आणि त्या बातमीमध्ये मी खाली लिहिलं पण होतं की शेवटचं वाक्य जरा काळजीपूर्वक वाचा. बरोबर आहे ना? शेवटचं वाक्य काळजीपूर्वक वाचा, त्या वाक्यामध्ये खूप मोठी संधी दडलेली आहे. आता ते सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्या वाक्यामध्ये एवढी मोठी काय संधी दडलेली होती आणि हे का तुम्हाला एवढं महत्वाचं, एकच मिनिट, फक्त 1 मिनिट. हॅलो पूजा, हो मला 1.5 तास वेळ लागेल पुन्हा ऑफिसला पोहोचायला. तर मग त्या वाक्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं? त्या वाक्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की जी मुलं 3-4 अटेम्प्ट त्यांनी जुन्या पद्धतीने दिलेले आहेत त्या मुलांसाठी हे चॅलेंजेबल काम आहे, हे आव्हानात्मक काम आहे. आणि मित्रांनो, हे वाक्य फार महत्वाचं आहे. तुमच्यापैकी कोणी असं आहे का ज्यांनी मागचे 4 अटेम्प्ट कंटिन्युअसली खूप प्रयत्न करून दिलेले आहेत? आणि जर नसेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी या वाक्यामध्ये दडलेली आहे. कारण कोणी आहे का ज्यांनी मागचे 4 अटेम्प्ट कंटिन्युअसली खूप प्रयत्न करून दिलेले आहेत? जर नसतील तुमच्यापैकी कोणी तर तुमच्यासाठी ह्या वाक्यामध्ये प्रचंड मोठी संधी आहे. आणि ती संधी काय आहे हे समजवून सांगण्यासाठीची अर्ध्या तासाची ही अर्जंट मीटिंग तुमची मी घेतलेली आहे. ती संधी काय आहे? ती संधी ही आहे की स्पर्धा परीक्षा कुठलीही म्हटलं की सगळ्यात मोठं चॅलेंज असतं स्पर्धा, म्हणजे कॉम्पिटिशनला कसं बीट करायचं. आणि याच्यातली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन असते की मागच्या 3-4 वर्षापासून जे लोक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा अभ्यास करत आहेत
त्या लोकांना ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा अभ्यास करण्याची सवय लागून गेलेली आहे. त्यांच्यासाठी आता नवीन पॅटर्न मध्ये शिफ्ट होणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. त्यातली 10% मुलं फक्त याला शिफ्ट होऊ शकणार आहेत. 90% मुलं स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत. मग ही 90% मुलं स्पर्धेच्या बाहेर जातील आणि तिथं नवीन 90% मुलं येतील. कोणती? ज्यांनी आतापर्यंत कदाचित खूप सिरियसली मागचे 3-4 अटेम्प्ट दिले नाही, आता ह्या 2-3 वर्षामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ शकतं. कोणी फर्स्ट इयरला आहेत, कोणी सेकंड इयरला आहेत, खास करून जे फायनल इयरला आहेत, ज्यांचं आत्ता 12वी झालेलं आहे, त्या लोकांसाठी ही प्रचंड मोठी संधी आहे. संपूर्ण पुढच्या आयुष्यभरामध्ये एवढी मोठी संधी आपल्याला मिळणार नाही. आणि काय होतं, बरेचदा आपण वाचतो, आपण समोरच्या माणसाला एखाद्या वेळेस भेटतो, परंतु त्या माणसाच्या मनात काय सुरू आहे याचा आपल्याला थांग पत्ता लागत नाही. बरोबर आहे? किती लोक माझ्या म्हणण्याशी ऍग्री आहात? जे लोक माझ्या म्हणण्याशी ऍग्री आहात त्यांनी ऍग्री टाईप करा पटकन. येस, होतं ना असं खूपदा? आपण समोरच्या व्यक्तीशी भेटतो, आपल्याला वाटतं की तो व्यक्ती खूप चांगला बोलला, सगळं काही होतं, आणि नंतर लक्षात येतं की त्या माणसाच्या मनाचा थांग पत्ता आपल्याला अजिबात लागला नाही, असं काहीतरी घटना घडते. तसंच होतं. ही बातमी जवळपास सगळेच लोक वाचतील, परंतु या बातमीतलं आणि खास करून शेवटच्या वाक्यामध्ये किती मोठी प्रचंड संधी दडलेली आहे ते खूप कमी लोकांना कळणार आहे. आणि हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे, वेळेवर कळलं पाहिजे. वेळ गेल्यानंतर कळून उपयोग नाही, वेळेवर कळलं पाहिजे. आणि यासाठीची ही मीटिंग आहे. ज्यांना वाटत असेल की ही ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी ग्रेट अपॉर्च्युनिटी असं टाईप करू शकता पटापट, जरा फास्ट. कारण मागचे लोक जे आहेत ते कॉम्पिटिशन मध्ये नाही आहेत. जागा तेवढ्याच आहे, संधी तेवढीच आहे, किंवा त्याच्यापेक्षा मोठी संधी असणार आहे. आणि नवीन लोकांना मोठी संधी मिळणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही मोठी उलथापालथ होत असते तेव्हा नवीन लोकांना तिथं आपलं स्थान उभं करण्यासाठी जागा मिळत असते, संधी मिळत असते. एमपीएससी मध्ये 10-12 वर्षानंतरचा हा बदल आहे. आणि म्हणून या बदलामध्ये तुम्ही जर का आता फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, किंवा जस्ट तुमचं झालेलं असेल, तुम्ही आतापर्यंत 3-4 परीक्षा दिलेल्या नसतील, आता पहिल्यांदाच परीक्षा देणार आहात, किंवा मागच्या वेळेस कॅज्युअली दिलेली होती, खास काही अभ्यास केलेला नाही, तर तुमच्यासाठी प्रचंड मोठी संधी जी 10-10 वर्षानंतर एखाद्याच वेळेस मिळत असते अशी संधी आज तुमच्या समोर उभी आहे. त्यामुळे आजपासूनचा प्रत्येक दिवस आणि दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे, प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. आणि ज्ञानज्योती सोबत तुम्ही राहा, निश्चितपणे तुम्ही ज्ञानज्योती सोबत असाल. तुम्ही कशाही पद्धतीने ज्ञानज्योतीशी तुम्ही कनेक्ट व्हा, क्लासरूम प्रोग्रामला या, 100% ज्ञानज्योती तुमच्या तुम्हाला सगळा सपोर्ट करते. पण तुम्ही क्लासरूम प्रोग्रामला नाही येऊ शकत, काही प्रॉब्लेम नाही, जेवढा शक्य आहे तेवढा ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीच्या माध्यमातूनही पूर्ण सपोर्ट तुम्हाला केला जातो. परंतु प्रत्येक गोष्टीच्या आपल्या मर्यादा असतात. आणि म्हणून मी जे नेहमी एक वाक्य तुम्हाला सांगत असतो की जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे विविध पर्याय आपल्या समोर उपलब्ध असतात त्यावेळेस सर्वोत्तम पर्यायाची निवड करणं हे आपलं काम आहे. सर्वोत्तम पर्याय आपण निवडायचा आहे. पण ज्या वेळेस आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नसतो, एकच पर्याय उपलब्ध असतो, तो जो पर्याय उपलब्ध आहे त्या पर्यायाला आपल्याला सर्वोत्तम पर्याय बनवायचा आहे. किती लोकांना पटतंय? यस, ज्यांना ज्यांना हे पटत आहे त्यांनी यस टाईप करा पटापट फास्ट मध्ये. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, ज्ञानज्योतीशी कनेक्ट होता येते खूप चांगली गोष्ट आहे, कनेक्ट व्हा. नाही कनेक्ट होता येत नाही, काळजी करू नका, ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे. कनेक्ट राहा, त्याच्यामध्ये कनेक्ट राहा आणि जेवढं करता येते तेवढं पूर्ण ताकद लावून प्रयत्न करा. यस, करेक्ट. तर मित्रांनो, आता थोडक्यामध्ये आपण पाहूया, नंतर तुमचे प्रश्न घेणार आहे मी. थोडक्यामध्ये पाहूया हा नवीन पॅटर्न काय आहे. नवीन पॅटर्न मध्ये पहिल्यांदा काय होतं सांगतो तुम्हाला. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू. आधी पण तसंच होतं, आता पण तसंच आहे. पूर्वपरीक्षेमध्ये आधी सामान्य अध्ययन म्हणजे जीएस
आणि सीसॅट असे दोन पेपर होते. दोनही पेपरचे एकत्रित मार्क्स करायचे आणि त्याच्या आधारावर तुमची फायनल लिस्ट लागायची मुख्य परीक्षेत जाण्यासाठीची. आता उलट आहे. आता सीसॅटचा पेपर हा फक्त क्वालिफाईंग आहे, पात्रता. म्हणजे सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्ही फक्त पास व्हायचं आहे. 200 पैकी 66 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत, म्हणजे 33%. ते पास झाले की फक्त जीएसच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. मेरिटसाठी फक्त जीएसचे मार्क्स पकडले जाणार आहे. तर हा युपीएससीचा पॅटर्न आहे. तो आत्ताच अगदी 21 ऑगस्टच्या परीक्षेपासून एमपीएससीनं पण लागू केलेला आहे. मग ही पूर्वपरीक्षा पास झालं की आपण जातो मुख्य परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेमध्ये आधी असं होतं की सगळेच्या सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, एक प्रश्न चार ऑप्शन, एक निवडा आणि निगेटिव्ह सिस्टीम त्याला. या ही पद्धत संपूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षात लागू होती. कुठल्याही मोठ्या किंवा लहान राज्याने सुद्धा ही पद्धत लावली नव्हती, मात्र महाराष्ट्रात ती लागू होती. परंतु ह्या पद्धतीमध्ये ऍक्च्युअलमध्ये प्रशासनात जाण्यासाठी चांगले अधिकारी निवडणं शक्य होत नाही, आणि म्हणून एमपीएससीने त्याच्यासाठी समिती तयार केली आणि त्या समितीने जो अभ्यास केला त्याच्यानुसार युपीएससीच्याच धर्तीवर, संपूर्ण युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीनं पॅटर्न चेंज केला. आणि तो जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे तो 2023च्या परीक्षेपासून लागू होणार आहे. म्हणजे तुम्हाला आतापासून तिथे 1 वर्षापेक्षा थोडासा जास्त कालावधी शिल्लक आहे. मग ह्या पॅटर्न मध्ये काय आहे? ह्या पॅटर्न मध्ये डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक पद्धतीचे उत्तर लिहायचे आहेत. गॉट इट? कंबाईन साठी वेगळी बॅच आहे. श्रीनाथ, सांगतो मी तुला, माझा नंबर घे आणि त्याच्यावर टाक 99 75 80 61 27. येस, कंबाईन साठीच वेगळं आहे, त्यावर सांगेन मी तुला. कंबाईन मध्ये पण पुढच्या काळात काही चेंजेस आहेत, वेळ आहे त्याला अजून. 99 75 80 61 27 सगळ्यांनी लिहून घ्या वाटल्यास. पण पुढे जाऊया आपण. येस, तर ही जी वर्णनात्मक पद्धती आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईपची, यामधला एक्झाम पॅटर्न असा आहे की पहिले दोन पेपर हे लँग्वेजचे असणार आहेत, इंग्लिश आणि मराठी. हे सर्वसाधारणपणे 12वीच्या लेवलचे पेपर आहेत. त्यामध्ये तुम्हाला फक्त 25% मार्क्स मिळवण्याची गरज आहे. 25% मार्क्स मिळवून पास व्हायचं, बस संपला विषय, क्वालिफाईंग नेचर. त्यानंतरचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे तो निबंधाचा. निबंधाच्या पेपरमध्ये युपीएससी मध्ये 2 निबंध विचारले जातात 250 मार्कासाठी. तसंच सेम इकडे पण राहील, कदाचित 2 होतील किंवा 1 होईल, ते आपल्याला नक्की नाही सांगता येणार आताच. परंतु निबंधाचा पहिला पेपर 250 मार्काचा. GS1 GS2 GS3 GS4 म्हणजे सर्वसामान्य, आपण त्याला सामान्य अध्ययन म्हणतो, जनरल स्टडीज. तर हे GS1 GS2 GS3 GS4 असे 4 पेपर, प्रत्येकाला 250 मार्क्स. किती झाले? 1000. आधीचे किती होते? 250. किती झाले एकूण? 1250. आता युपीएससी जसं ऑप्शनल विषय देते, वैकल्पिक विषय, म्हणजे एक काही विषयांची यादी आहे त्यातून आपण एक विषय निवडायचा, त्या एका विषयाचे 2 पेपर, GS1 म्हणजे पेपर 1 पेपर 2, प्रत्येकाला 250 मार्क्स, एकूण झाले 500 मार्क्स. 1250 पैकी 500 मिळवले, 1750 प्लस 275 मार्काचा इंटरव्ह्यू, किती झाले? 2025. एकूण 2025 मार्कापैकी तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि हे मार्क्स तुमचे ठरवणार की तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं, पुन्हा कोणत्या पदावर जायचं की घरी बसायचं. बरोबर आहे? पॅटर्न लक्षात आला सगळ्यांना? येस. आता सगळ्यात महत्वाचं आहे की येस, इथपर्यंत पॅटर्न तर आपल्याला प्रत्येकाला लक्षात आलेला आहे, परंतु मग ह्या पॅटर्न मध्ये आपण कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं असायला पाहिजे. बरोबर आहे? आपला मेन कंटेंट तो आहे. इथपर्यंत पॅटर्न सगळ्यांना कळलाय? ज्यांना ज्यांना क्लिअर झालाय त्यांनी क्लिअर टाईप करा पटापट, फास्ट जरा. ज्यांना हा पॅटर्न मी सांगितलेला व्यवस्थित कळलाय त्यांनी क्लिअर टाईप करा. आणि जे उशिरा जॉईन झाले असतील त्यांनी काळजी करू नका, माझा नंबर घ्या, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. येस, इतक्या लोकांना क्लिअर झालंय? हाऊ अबाउट द लँग्वेज? लँग्वेज मराठी आणि इंग्लिश. येस, 2 लँग्वेज असतील, त्याच्यामध्ये फक्त पास व्हायचं आहे. आणि कोणत्याही लँग्वेज मधून देऊ शकतो आपण पेपर, अर्थात तुला कसं विचारायचं असेल. ओके, थँक्यू. कुठल्याही लँग्वेज मधून आपण पेपर देऊ शकतो,
आणि आपल्या ज्ञानज्योती मध्ये तर जे खास करून मराठी मधून सगळी तयारी युपीएससीची पण आपण करून घेतो आणि अर्थात एमपीएससीची पण तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. वर्षभरापासून आपण युपीएससी मराठीसाठी जे काही सगळं राबवतो आहे त्याचा प्रचंड मोठा फायदा आता इथून ज्ञानज्योतीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पण पॉसिबल असेल तुम्ही लगेच कनेक्ट व्हा आणि चालू करा तुमची जर्नी. मला मनापासून असं वाटतं की तुमची जी काही जर्नी आहे फायनल मेरिट लिस्ट मध्ये प्री एक्झामचे मार्क्स कन्सिडर करणार का? अजिबात नाही निखिल. कुठल्याही परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेचे मार्क्स फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर होत नाहीत. येस, आपण प्रश्न घेऊया. मला थोडस त्याच्या आधी तुम्हाला स्ट्रॅटेजीवर बोलायचं आहे. ओके, प्रश्न सध्या तुमच्याकडे पार्किंग लॉट मध्ये पार्क करून ठेवा, नंतर आपण घेऊया त्याला. येस, गुड. तर मित्रांनो, ह्या परीक्षा पद्धतीमध्ये तीन गोष्टीला खूप जास्त महत्व आहे. सगळ्यात पहिल्यांदा लिखाण, तुमचं लिखाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता आलं तर आणि तरच तुम्ही ह्या पद्धतीमध्ये मेरिट मिळवू शकता, डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी होऊ शकता. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता आलं नाही तर हे काहीच शक्य नाही. त्याच्यामुळे लिहिता येणे ही पहिली अट आहे. दुसरी अट काय आहे? सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की या पद्धतीमध्ये पहिलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, दुसऱ्यांदा तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात त्या उत्तरासाठी तुमचं अनालिटिकल स्किल खूप चांगलं पाहिजे. आता हे जरा इथं मी शॉर्ट मध्ये सांगतोय तुम्हाला, परंतु ज्ञानज्योती एज्युकेशन नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर याचे तब्बल 10-15 वेगवेगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. याच्यातल्या प्रत्येक गोष्टीवरचे ते तुम्ही सगळ्यांनी जरूर पहा, प्रत्येकाने पहा, म्हणजे तुम्हाला याच्यातल्या सगळ्या गोष्टी सविस्तर कळतील. त्या ठिकाणी मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर हे जे अनालिसिस आहे हे अनालिसिस करता येणं, कुठल्याही घटनेचं, कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही प्रसंगाचं व्यवस्थित अनालिसिस करता येणं आणि त्यावरून योग्य तो निष्कर्ष काढता येणं हे प्रशासनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला खूप आवश्यक असते. मी स्वतः प्रशासनामध्ये 10 वर्ष काम करतो आहे. ह्या 10 वर्षामध्ये मला जो अनुभव आला तो सांगतोय तुम्हाला. तुमच्या समोर ज्या गोष्टी येतात तेवढ्यावरच तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. त्याच्या पडद्याच्या मागे काय काय असेल त्याचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ही गोष्ट एका अधिकाऱ्यासाठी खूप आवश्यक आहे. ती या परीक्षेमधून तपासल्या जाणार आहे आणि ती तपासण्यासाठी म्हणून तुमच्याकडे विश्लेषण क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. आता ही विश्लेषण क्षमता ज्ञानज्योतीमध्ये जे तुम्हाला रोज डेली शिकवतात त्या शिक्षकांना अशा पद्धतीनं समजवून सांगितलं जातं की तुमची विश्लेषण क्षमता वाढेल अशा पद्धतीनं तिथं प्रत्येक विषयाचं टीचिंग झालं पाहिजे. ते टीचिंग करत असताना स्पून फीडिंग करणे, चमच्यानं भरवणे हा अजिबात उद्देश नसावा. बहुतेक सगळ्या क्लासमध्ये स्पून फीडिंग होतो, चमच्यानं भरवल्या जातो. त्याच्यामुळे तुम्ही इथं जे शिकले ते तिथे जाऊन तुम्हाला जशान तसं उतरवायचंच नाहीये. उलट त्याच्यावर तुम्हाला तुमचं डोकं लावायचं आहे, अनालिसिस करायचं आहे आणि तुमच्या स्वतःच्या शब्दात तिथे जाऊन उत्तर लिहायचं आहे. हे ज्ञानज्योतीमध्ये फक्त शिकवलं जातं, रोजच्या रोज ते करून घेतलं जातं. नुसतं शिकवलं जात नाही तर मेंटरशिप प्रोग्राम असेल, टेस्ट सिरीजचे प्रोग्राम असेल, त्या सगळ्यांमधून हे केलं जातं आणि म्हणून मी एवढा स्ट्रॉंगली ज्ञानज्योती तुम्हाला रेग्युलरली रिकमेंड करतो. तर मित्रांनो, ही विश्लेषण क्षमता ही दुसरी गोष्ट झाली. आता तिसरी गोष्ट काय? तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीमध्ये जे वाचन करायचं आहे ते सखोल वाचन आवश्यक आहे. सखोल वाचन करण्यासाठी तुम्हाला कसं वाचलं पाहिजे आणि कुठल्या मॅटरमधून काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे व्यवस्थित कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी आपल्याला सरावाची गरज आहे. तुम्हाला कंटिन्युअस वाचन करताना गाईडेड, ज्याला रिडिंग मी म्हणेन तसं गाईडेड रिडिंग असलं पाहिजे. आता मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की सर ह्या ज्या तीन गोष्टी तुम्ही स्ट्रॅटेजी मधल्या सांगितल्या ह्या फार अवघड आहेत, तर मित्रांनो अजिबात अवघड नाहीये. जेवढी गोष्ट प्रथमदर्शनी अवघड वाटते तेवढीच ती सोपी होते. केव्हा? जेव्हा तुम्ही त्याचा पुन्हा 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 अभ्यास करता. अभ्यास करता म्हणजे काय? फक्त वाचन नाही, अभ्यास म्हणजे वाचन असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. अभ्यास म्हणजे नुसतं वाचन नव्हे, अभ्यासामध्ये अनेक गोष्टी येतात आणि तुम्ही जेव्हा याचा अभ्यास सराव पुन्हा 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 करता, सखोल वाचण्याचा सराव करता, एकच गोष्ट वेगवेगळ्या अँगलनं कशा पद्धतीने आपण पाहू शकतो. कालच्या परवाच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं
की इंधन म्हणजे आपलं पेट्रोल डिझेल त्याच्या किमती हा एक प्रश्न झाला, सामाजिक प्रश्न आहे. तर याला आपण इकॉनॉमिकल ग्राउंडनं कसं पाहू शकतो, त्याच्याकडे आपण पॉलिटिकल ग्राउंडनं कसं पाहू शकतो, त्याला सोशली आपण कशा पद्धतीने पाहू शकतो, जिओग्राफिकली त्याचे काय ऍस्पेक्ट आहेत, हे सगळे जर का तुमच्या उत्तरामध्ये आले आणि या सगळ्यांचं जर का तुम्ही व्यवस्थित विश्लेषण त्या ठिकाणी केलं तर तुमचा पेपर तपासणारा माणूस तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला चांगले मार्क्स देतो. आणि अर्थात खूप जास्त मार्क्स नाही देऊ शकत तो, पण एखादा मार्क्स तो जास्त देतो. आणि मित्रांनो, असा एक मार्क्स आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. अजिंक्य काय म्हणतोय, सॉरी टू इंटरप्टेड, अपर एज लिमिट ऑफ शेड्यूल. मी नंतर सगळे हे प्रश्न घेणार आहे मित्रा, सगळे. आणि नाही मिळाले तर माझा नंबर सगळ्यांकडे आहे, तुमच्याकडे पण आहे, त्याच्यावर मला तुम्ही डायरेक्ट विचारा, मी नक्की वेळ देईल तुम्हाला, अगदी आपण बोलूही शकतो कॉल केल्यानंतर. तर मित्रांनो, हे ज्या या पद्धतीनं जर का तुमची स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ही नवीन जी काही पॅटर्न आहे तो अवलंबू शकता. आणि ही जी एवढ्या मोठ्या स्वरूपातली संधी आपल्या समोर उपलब्ध आहे तर त्या संधीला तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या यशामध्ये परिवर्तित करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला ज्ञानज्योतीच्या सोबत तयारी करणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, कोणता पर्याय घ्यायचा ते तुमच्यावर सोडलेलं आहे. पण तुम्ही ज्ञानज्योतीच्या सोबत जर असले तर मला माझं आणि माझ्या आपल्या संपूर्ण टीमला 100% तुमच्यासाठी प्रयत्न करता येणार आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला वर जाय, तुम्ही आणि मी खूप काही वेगळं नाहीये. आता तुम्ही ज्या स्टेजला आहात त्याच स्टेजला कधीतरी मी होतो, फक्त एक स्टेज वर आलेलो आहे. ही परीक्षा पास करून एका स्टेजने मी वर आलेलो आहे. याचा अर्थ खूप काही मोठा बदल आहे अशातला भाग नाही. मात्र जर समजा तुम्हाला वर ओढून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा तुमचा हात वर येणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुमचा हात वर आला, मदतीसाठीचा तो हात वर आला, तरच त्या हाताला वर ओढून घेणं मला किंवा ज्ञानज्योतीला पॉसिबल आहे. त्याच्यामुळे इनिशिएटिव्ह हा नक्की तुमच्याकडून आधी असला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही सतत लक्षात ठेवा. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो, तर आत्ता तुम्हाला मी एवढंच होमवर्क देतो आत्ता, की तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा युट्यूबवरचे माझे जे व्हिडिओ आहेत 10-12 व्हिडिओ मागचे ते सगळे बघा. त्यात काही प्रॉब्लेम असेल, काही असेल, त्या ठिकाणी कमेंट करा, मी त्याच ठिकाणी तुम्हाला उत्तर पण देईल. शिवाय माझा मोबाईल नंबर तुम्हाला आहे. आणि सोमवारपासूनचं जे नवीन पॅटर्न नुसारच्या सगळ्या बॅचेस सुरू होत आहेत त्याला जर तुम्हाला पॉसिबल असेल तर लगेच जॉईन करा. मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनीच जॉईन करा, सगळ्यांनाच पॉसिबल नाही आहे, मलाही चांगलं माहित आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सर्वोत्तम पर्याय निवडा, जॉईन करा. आणि जर ते पॉसिबल नसेल तर ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीशी कनेक्ट राहा, तिथेही तुमच्यासाठी अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आता आपण या ठिकाणी थांबणार आहेत आणि तुमचे फक्त आणि फक्त प्रश्न घेणार आहेत, कारण 6 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. आणि उरलेल्या सगळ्या प्रश्नांसाठी माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, पुन्हा एकदा देतो आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही, 99-75-80-61-27. कारण आपले काही मित्र मागून पण आलेले असतील. नाही, आज कुठलाही गुगल फॉर्म मी टाकलेला नाहीये आणि देणार पण नाहीये, डिस्काउंट ऑलरेडी तुम्ही रजिस्टर करून आलेला आहात. रायटिंग, रिडिंग, रिव्हायझिंग, रिकग्नायझिंग, येस, थँक्यू. निबंध कोणत्या विषयावर विचारतात ते आपल्याला परीक्षेत गेल्यावरच कळतं, येस, इथं नाही कळणार ना, येस, निबंध आपल्याला इथं कसा कळेल. अजित कुमार तुझा प्रश्न आता घेतो, सॉरी टू इंटरप्टेड यू बट आय वॉन्ट टू नो द अपर एज लिमिट ऑफ शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट्स फॉर यूपीएससी अँड एमपीएससी एक्झामिनेशन. अजिंक्य कुमार, अजित कुमार, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, एमपीएससी आणि यूपीएससी याच्या वेबसाईटवर जायचं. युपीएससीच्या वेबसाईटवर गेलात की तिथं जुन्या सगळ्या ऍडव्हर्टाईजमेंट असतात, त्यातली लेटेस्ट वाली ऍडव्हर्टाईज पाहायची, त्याच्यामध्ये एज लिमिट असते. मी थोडस वर्क देतोय तुम्हाला, का, कारण स्पून फिडिंग करणं मला आवडत नाही. स्पून फिडिंग करून कोणीही चांगला सक्षम अधिकारी बनू शकत नाही. त्याच्यामुळे मी सांगू शकतो, तोंडपाठ आहे, मागच्या 10 वर्षापासून याच्यातच आहे, पण नाही सांगणार. तुम्ही काय करा, थोडीशी मेहनत घ्या, एमपीएससीच्या युपीएससीच्या वेबसाईटवर जा. त्यानिमित्तानं तुम्ही वेबसाईटवर जाल, माहिती घ्याल, ओपन माइंडेड व्हाल. मला तुम्हाला माझ्यावर अवलंबून ठेवायचं नाहीये. तर तुम्हाला माहित आहे का तो जो आमिर खानचा पिक्चर आहे, आता त्याचं नाव मला आठवत नाही, त्या ठिकाणी आमिर खान त्याच्या मुलीला, दंगलमध्येच त्याच्या मुलीला काय म्हणतो, की एखादी तरी वेळ तुझ्या आयुष्यात अशी येऊ शकते की त्यावेळेस कोणता डावपेच खेळायचा हे सांगायसाठी मी पण तिथे नसेल. आणि त्यावेळेस मग तुला स्वतःचा डावपेच तयार करता आला पाहिजे. आणि शेवटच्या फेरीच्या वेळेस खरोखर तसा प्रसंग येतो, कारण आमिर खान आपला कुठे अडकून पडतो, त्या खोलीमध्ये अडकून पडतो.
सेम तसं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला काय करतो की स्पून फिडिंग करण्यापेक्षा तुम्हाला स्वतः तयार करण्यावर माझा भर असतो. किती लोकांना हे चांगलं वाटतं त्यांनी ग्रेट टाईप करा. हा तीन वर्ष. हा मित्रांनो हा पण प्रश्न खूप चांगला विचारला गौरव की 3 इयरची प्रिपरेशन ज्ञानज्योतीमध्ये एका वर्षाचा बॅच एका वर्षाची जॉईन करून 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत सगळा जो सपोर्ट आहे म्हणजे अपडेटेड स्टडी मटेरियल असेल क्लासेस असतील सगळ्या टेस्ट असेल त्या सगळ्या तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षापर्यंत यूज करता येतात. महाराष्ट्रात नाही देशातली पहिला हा प्लॅटफॉर्म आहे ज्ञानज्योतीचा की जिथं तुम्ही 1 वर्षाचा कोर्स करून 5 वर्षापर्यंत त्याची तयारी सगळी सगळ्याच्या सगळे फायदे घेऊ शकता. कोर्सचं ड्युरेशन जरी 1 वर्षाचा आहे एका वर्षामध्ये जरी आपला कोर्स पूर्ण होतो तरी तुम्ही जोपर्यंत परीक्षेत यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा अपडेटेड मध्ये मिळत राहतात. स्टडी मटेरियल टेस्ट असतील आणि क्लास सुद्धा असतील. इव्हन तुम्हाला आत्ता सांगतो आत्ता जुन्या पॅटर्न नुसार आपले 100 विद्यार्थी शिकत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकही रुपया फी मध्ये वाढ न करता. आणि त्या फी मध्ये तुम्हाला सांगू किती फी पासूनचे विद्यार्थी आहेत अगदी 1000 रुपयाच्या फी पासूनचे विद्यार्थी आहेत 40,000 रुपयापर्यंतच्या फीचे विद्यार्थी आहेत 1000 रुपयापासूनचे. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्न वाढलेल्या फी सहित जशाने तसा लागू करण्यात आला आहे. हा ज्ञानज्योतीचा पॅटर्न मी सांगतोय तुम्हाला देशात कुठे तुम्हाला मिळणार नाही. यस कारण फरक आहे एक एनजीओ आणि एखादी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. एनजीओचा उद्देश वेगळा असतो आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनचे उद्देश वेगळे असतात. मी कोणाला मला वाईट म्हणायचं नाहीये परंतु त्याच्या मागची भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. यस गॉट इट व्हेरी गुड अजिबात नाही. ऋषिकेशचा प्रश्न असा आहे की एमपीएससी मध्ये लिखाण चांगलं होण्यासाठी अवांतर वाचनाची पुस्तके खूप वाचन करावी लागतात का. अजिबात नाही. चुकीच्या माहितीपासून दूर राहा. अवांतर वाचन करण्याची ही तुमची वेळ नाही. आणि म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं काय वाचायचं आणि कसं वाचायचं याचं रोज गायडन्स तुम्हाला पाहिजे आहे. रोज अवांतर वाचन अजिबात इथं कामाचं नाही. तुम्ही भरकट राहा 10 वर्ष तुम्ही क्लिअर होणार नाही. यस स्टार्टिंग कुठून करायची जिथं आहात तिथून स्टार्ट करायचं. प्रीती जी यस अगदी तुम्ही स्टेट बोर्ड पासून पण सुरू करू शकता. सर मी ऍब्सोल्युट बिगिनर आहे तर स्टार्ट कुठून करावं प्लीज गाईड करा. ज्ञानज्योतीशी कनेक्ट राहा निखिल. पॉसिबल असेल तर ज्ञानज्योतीची बॅच जॉईन करा सगळ्यात बेस्ट आहे. एवढ्या स्ट्रॉंगली मी स्वतः तुम्हाला ते रिकमेंड करतो आहे त्या प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेतो आहे त्या अर्थी तुम्ही त्यातला अर्थ समजायचा. कोणीही एवढ्या स्ट्रॉंगली तुम्हाला बाहेरचा पर्सन त्याला रिकमेंड करणार नाही जे मी करतोय कारण मी स्वतः त्याची गॅरंटी घेऊन करतोय तुम्हाला. न्यू सिलेबस कधीपर्यंत येईल भूषण नाही सांगता येणार आपल्याला. मे बी येऊन जाईल 1-2 आठवड्यामध्ये. थँक्यू थँक्यू व्हेरी मच ग्रेट. ओके मित्रांनो बऱ्यापैकी वेळ झालेला आहे तरी पण तुमचे अजून टेस्ट कसे होणार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार. ऑफलाईन पण होणार म्हणजे ऑनलाईनची टेस्ट कशी असते तुम्हाला पेपर दिला जातो तुम्ही उत्तर लिहायचं त्याचा फोटो काढायचा आणि टाकायचा त्याच्यावर मी स्वतः ते उत्तर तपासतो त्याचं जे काही तुम्हाला करेक्शन आहेत किंवा सजेशन्स आहेत ते सांगतो ते तुम्हाला पाठवतो. त्याच्यानंतर जेव्हा ग्रुप डिस्कशन होतं जसं आत्ता आपण बसून आहोत तसंच पण ते मीटिंगमध्ये असतो तिथं बोलता येतं आपल्या प्रत्येकाला तर तिथं तुम्ही त्याची चर्चा करायची. बस या पद्धतीने सारखंच असतं ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काही फरक नाही. काल तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला आहे अजून रिप्लाय केला नाही. किशन काल संध्याकाळपासून मी जवळजवळ 200 लोकांना रिप्लाय केलाय अजून अनेक लोक आहेत आज संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. मिनिमम तुम्ही मला 48 तासाची मुदत देत चला. ओके कारण पर्सनली मी जेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला रिप्लाय देतोय त्यावेळेस मला तुमच्याकडून 48 तासाची मुदत पाहिजे. किती लोक ही 48 तासाची मुदत मला द्यायला तयार आहेत त्यांनी मी टाईप करा. वन लास्ट क्वेश्चन जर कुणी स्टुडंट मेडिकल बॅकग्राऊंडचा असतील तर
ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये मेडिकल सायन्स सब्जेक्ट असणार का? येस अजित कुमार, 100% असणार. थिअरी पेपर होतात की एमसीक्यू पेपर? एमसीक्यू फक्त प्रिलिमसाठी, बाकी थिअरी पेपर. मला वाटते अजूनही बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी समजलेल्या नाहीये. काही लोक, कारण काय होतं याच्यात, खूप उशिरा जॉईन झालेले पण खूप जण आहेत. किती लोक उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी सांगा बरं. येस, युपीएससी क्लिअर करण्यासाठी इंग्लिश आवश्यक आहे का? अजिबात नाही. काल संध्याकाळी युपीएससीचा वेबिनार होता, त्याचा रेकॉर्डिंग मी थोड्या वेळाने टाकणार आहे. आता त्याची लिंक मी तुम्हाला देईल, माझ्या नंबरला तुम्ही रिक्वेस्ट टाका तशी. नंबर तोच आहे, 99-75-80-61-27. फीचं स्ट्रक्चर पर्सनली तुम्हाला सांगू शकतो मी, या ठिकाणी ऋषिकेश सांगू शकणार नाही. येस सर, न्यू सिलेबस मायक्रो डिटेल्स मध्ये प्लीज लेक्चर घ्या. मायक्रो डिटेल्स मध्ये प्रीती घेऊया, डोंट वरी. युपीएससीचा पेपर थिअरी होतात की एमसीक्यूज? युपीएससीचे सगळे पेपर थिअरी होतात, फक्त प्रिलिम मात्र एमसीक्यूज असते. फीची माहिती शरद, श्रद्धा सॉरी श्रद्धा, तुला फीची माहिती मी माझ्या याच्यावर देऊ शकेल. कशावर? आपल्या व्हॉट्सअपला तू हाच प्रश्न टाक, त्या ठिकाणी मी देईल डिटेल माहिती देईल. कारण काय असतं, फी सांगण्याच्या आधी तुम्हाला ती बॅच लागू आहे का, व्यवस्थित आहे का, तुम्हाला ती बॅच कामाची आहे की दुसरी कुठली कामाची आहे, अनेक वेगवेगळ्या बॅचेस असतात, त्या सगळ्यांची माहिती घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. ओके सर, युपीएससीचा पेपर थिअरी ते झालाय की आपला हा प्रश्न? न्यू सिलेबस मायक्रो डिटेल्स ते पण झालाय आपला. फीची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरला करा, त्या ठिकाणी मी करेल. यश सर, बी फार्मसी फील्ड साठी ऑप्शनल सब्जेक्ट सांगा. खूप सारे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, मगाशी सांगितलं तसं. ती यादी बघायची किंवा माझ्या व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा, मी ती यादी पाठवतो, डोंट वरी. ओके मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा. जे लोक मागून जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांसाठी माझा नंबर पुन्हा एकदा देतोय. आणि कनेक्ट रहा, आपण कंटिन्युअसली अशा मीटिंगवर मीटिंग घेणार आहेत. कॉल किती वाजता करायचा ते तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा, त्या ठिकाणी मी तुम्हाला वेळ देतो, त्यावेळेस कॉल करायचा. आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट, जेवढ्या लोकांना मी त्या वेळेला कॉल करायला सांगतो 90% लोक त्यावेळेला कॉल करत नाहीत. आणि तिथं आपल्याला लक्षात येतं की यांची सिन्सिअरिटी किती आहे. आणि ज्यांची सिन्सिअरिटी त्यांच्या ध्येयाप्रत नाहीये, त्यांच्यासाठी आपण आपला वेळ का वाया घालवायचा, आहे की नाही? त्याच्यामुळे खूप साधी आणि सोपी ट्रिक्स आहे. आणि जे लोक खरोखरच सिन्सिअर असतात ते अगदी पाहतात, किंवा नाही जर पाहू शकले तर काही एकदम काही सिन्सिअर कारणामुळे नाही पाहू शकत, ते टिकून राहतात. आणि पेशन्स स्पर्धा परीक्षेमध्ये प्रचंड आवश्यक आहे. तुम्ही हुशार नसले चालेल, तुमच्याकडे पैसे नसतील चालेल, तुम्ही खूप स्मार्ट नसाल चालेल, परंतु तुमच्याकडे पेशन्स नाहीये अजिबात चालणार नाही. विदाउट पेशन्स युपीएससी एमपीएससी मध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आतापर्यंत एकही बंदा झालेला नाही. ओके ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच. हा आत्ताची ही तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरच तुमची प्रतिक्रिया कळवा सगळ्यांनी. एवढा वेळ मी तुमच्यासाठी दिलाय, आता एका मिनिटाचा वेळ तुम्ही मला द्यायचा. व्हॉट्सअपवर आजच्या ह्या पूर्ण क्लास बद्दलची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही मला द्या, ऑडिओमध्ये द्या, व्हिडिओमध्ये द्या, लिहून पाठवा, कशीही पाठवा. ओके चलो, थँक्यू व्हेरी मच.